अष्टादश मालकांपैकी एका मालकाचा पुरावा आहे. उपजताची कर्म मेळा वाचे विठ्ठल सावळा. जन्माला आल्याबरोबर विटेवरच्या मालकाचं नाव जिभेवर होत. काय पोरग असलं ते बाईच. दोन दिवस दोन रात्र मातीच्या ढिगाऱ्यापाशी बसून निघतेत का आपले बाबा. सापडते का आपल्या बाबाचं प्रेत. सापडते का आपल्या बाबाचं प्रेत. त्या दोघांना सोबती एक स्त्री होती. त्या स्त्रीचं नाव होत निर्मळा. काय नाव आहे गोड. निर्मळा. जिचं वागणं निर्मळ, जिचं बोलणं निर्मळ, जिचं कर्तव्य निर्मळ, तिचं नाव होतं निर्मळा. त्या माऊलीचं गाव होतं मेहुणा राजा. ते बुलढाणा जिल्ह्यातलं गाव होतं मेहुणा राजा. ही माझ्या श्रीमंत श्री चोखोबरायची बहीण होती. सकाळची वेळ आहे. काय वाणवाताना पुरेवा. गुडघ्यावर डोकं ठेवून निर्भळ आईसाहेब बसलेले आहेत. बघता बघता पावलांचा आवाज आला. पाच सात माणसं यवन समाजाची मुस्लिम समाजाची होती. हातामध्ये टोपली आणि कोरी होती त्यांच्या पावली होती. पावलांचा आवाज आल्याबरोबर निर्भळा बघतात कोण आले. मान अशी वरी किती पाहिलं तर मातीचं ढिगार उचलणारी माणसं उभा नाही राहिल्या. बसल्या बसल्याच पाठीमागं असं बघितलं. पाठीमागे पंढरपूर होत. आणि डोळे झाकून पंढरपुरातल्या मालकाला विनंती केली. गेलाय रे दादा आमचा शेवटचा अंतिम दर्शन होऊ दे रे. आणि पुरुष पाठ सज्ज झाली ती मातीचं ढिगार उचलणारी लोक. सोयराबाई उठून उभ्या राहिल्या. मुलगा समोरच्या बाजूने उभा राहिला. निर्मळा जाग्यावर होत्या. फरा 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 खोऱ्यानी माती उडीत होती. खोऱ्यानी माती ओढत 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 असताना संदेशाचा आवाज आला. बारीकसा आवाज. चुनकुन आवाज. चुनकुन आवाज आल्याबरोबर तोंडातून वाक्य पडत. दादा. सोयराबाईच्या तोंडातून. ए दादा इथे मालक आहेत रे. दमान माती काढ रे इथं मालक आहे. ते चुनकुन आवाज आला. सोखोबरायच्या कमरेला चिपळी खोसलेली असायची. जीवनभर ती चिपळी वाजून भजन केलं. जीवनभर जीवन माणसं काम करणारी मुसलमानाची. पण वाक्य तोंडातून दादा शब्द पडला. इन्शाल्ला ला इलाही ला इल्ला इन्शाल्ला बिस्मिल्ला ला इलाही ला इल्ला. देखो भैया हिंदू की माता है. पण यवन भाई कर दादा कर दादा म्हणते आपल्या. त्याच्यातला एक व्यक्ती आला. विचारलं बहन बोल दादा आवाज आलाय. तो आवाज माझ्या मालकाच्या कमरेला चिपळी खोसलेली असती. रिकामा वेळ भेटला की ते चिपळी काढून भजन करायचे. इथं निश्चित माझे मालक आहे. आणि ती ताकद किती मोठी असती सज्जनांना लक्षात ठेवा. दादा म्हणल्याबरोबर मुसलमानाच्या लोकांच्या अंतकरणाला पण पाजव टाकला. खोरे फेकून गेले आणि हातानं मातीचं ढिगर सावरलं तर त्याच्यात चोखोबरायचं पार्थिव सापडलं. जाजवंत तुळशीचा सुगंध मंजुळेचा सुगंध आणि आबीरबुक्याचा सुगंध येत होता महाराज. इन्शाल्ला तीन दिन के बाद मुर्दे में से खुशबू आ रही है. जब प्राण निकल जाता है
تب مردے میں سے بدبو آنے لگتی یہ تو خوشبو آ رہی ہے دیکھو توچا تو ثابت ہے سوکھو بھرائے سے شریر ہوتا اچھل جھاڑا چگن تھے نہ ٹیکل سوکھو بھرائے سے میونے ہوتے میونا راجا گاو نرملا تائی صاحبان چھ مالک دون مڑکے بھرون چندر بھاگے چھ پانی آن انتیاز ٹھیکا نہیں سوکھو بھرائے لسنان کھلی وری لاکڑ ٹاکلے تے پارتھیو تے تڑانگن چیتے مدے سمرپت کے کرم بیڑا ناباچا سپتر یا ملا چاہتا نہیں چوکھو برائے لہ بڑا گری دینا ہنتے بھی دی آٹک لہ گری آلے بھائی کتی ہوشیار ہوتے کلپنا کرا یا دیشا چستری کتی چتور رہے میں نے بھی سانگت استو یا دیشا تو سروات موٹا جڑوں رتن کا اصل یا دیشا چستری آئے یا دیشا چستری चोखोबरायचं पार्थिव ज्यावेळेला लाकडावर टाकलं भरागडी लावणार एवढ्या अवकाशात सोयराबाई कोरडल्या बाळा ए बाळा उभे आयुष्यभर जी चिपळी वाजून तुझ्या बाबाने भजन केलंय तुझ्या बाबाला भजन करत असताना बुक्का लावायला पिठेवर संभालक घेत होता अरे ती चिपळी आपल्याकडे ठेवून घे माझ्या वडिलाची अंत्यविधी आटोपला चंद्रभागेचं स्नान केलं पाण्यात चिपळी धुवून घेतली आणि आपल्या वडिलांची मिराश ती संपत्ती कर्म मिळेल घरी मिळेल घर झोपड्याच होत झोपड्याला दोन भिंत्या मधल्या दोन मेढी आहेत त्याला एक कुठेतरी पुसडसा असा खेळा ठोकलेला आणि त्या खेळाला ती चिपळी अडकून दिली संध्याकाळची वेळ आहे आत्या निर्मळाबाई झोपल्या त्यांच्या बाजूला कुशीमध्ये भाचा झोपलेला आहे कर्मवेळा त्याच्या बाजूला आई झोपलेली सोयराबाई सुखोबरायचे मेहणे पलीकडच्या कडेला झोपलेली तीन साडेतीनच्या सुमारास झोपड्याच्या मेढीला अडकवलेली चिपळी आपण मते वाजत होती आपण मते वाजत होती मुलगा उठला आत्याला सांगितलं आत्या बाबा आले काय माझे तिथं भाषण हृदयाला धरलं सांगितलं बाळा बाबा त्या गावाला गेले त्या गावाला गेलेला व्यक्ती वापस येत नाही कल्पना करा चोखोबरायची संगती ज्या चिपळीला झाली ते चिपळीचं लाकूड अर्धा भाग लाकडाचा असतो आणि काही भाग मधात वाजणारा लोखंडाचा असतो लोह लोखंड आणि लाकूड दोन्ही एकत्रित करून केलेलं वारकरी संप्रदायातलं एक वाद्य त्याला चिपळी म्हणतात हे दोन्ही निर्जीव आहेत वाळलेलं लाकूडही निर्जीव आहे आणि ते लोखंडही निर्जीव आहे पण या निर्जीव वस्तूला एका निष्ठावंत वारकऱ्याची संगती झाल्याबरोबर रोज चोखोबराय साडेतीनला चिपळी वाजवायची म्हणून त्याच वेळेला सकाळी चिपळी वाजत होती कल्पना करा काय मोठा साक्षात्कार असा काय नाविन्य असेल अस्थि संचयाचा कार्यक्रम तिसऱ्या दिवशी प्रांत भेद असतो कुठं आज अंत्यविधी केल्या उद्या असतो कुठं आज अंत्यविधी केल्या परवाला असतो
तिसऱ्या दिवशीचा विद्यार्थी अस्थि संजयाचा निघाली सगळी त्या भूमीकडे. विटेवरचे मालक खाली उतरले आणि विटेवरच्या मालकाच्या दर्शनाकरता एक निष्ठावंत वारकरी आले. त्या वारकऱ्याचं नाव होतं संत शिरोमणी नामदेव राय. आणि नामदेवराला पंढरपुरातल्या मालकाला सांगितलं, नामा माझ्या चोख भरायच्या. नामदेवराय गेले, बडे स्थळांगण असे जाळलेले होते, राखुंड पडलेलं होतं, अस्थी पडलेले होते ठिकठिकाणी 450 वीस. परत नामदेवराय आले, देवाला सांगितलं, देवा एवढी मोठी मिस्तरी जाळली त्याच्यातल्या चोखोबरायच्या अस्थी कशा ओळखायच्या. हा शब्द नामदेवरायच्या मुखातून पडल्याबरोबर विठेवरच्या मालकाचे डोळे रडत नव्हते, अंधकार रडत होत. आणि मुखारविंदातून शब्द पडला, ज्या अस्थी खानाला लावल्याच्या नंतर विठ्ठल म्हणतील त्या चोखोबरायच्या. नामदेवे अस्थी आणल्या मालको जाळलेली होती त्याच्याकडे असे चालत होते. बघितली सगळी तडांगण जळाली. जिथं चोखोबरायांचा अंत्यविधी झाला त्या तडांगणातल्या पांढऱ्या शुभ्र स्फटिकमय अस्थी नामदेवरायला पाहिल्यावर अशा उभ्या राहू लागल्या आणि अस्थी उभ्या राहून पुन्हा आडव्या पडू लागल्या. अस्थी म्हणजे हाडे, हाडे हाडे चोखोबरायचे हाडे नामदेवरायला पाहिल्यावर उभं राहू लागले आणि आडवे पडू लागले. त्याचा अर्थ काय माहितीये? एका निष्ठावंत नामधारकाला पाहून चोखोबराय लोटांगण घालत होते. लोटांगण अस्थी लोटांगण घालत होते नामदेवराय. पकडले अस्थी मोळाच्या दोरामध्ये, मोळ म्हणजे दर्भ, दर्भामध्ये त्याची पिंडी बांधली आणि नामदेवराय अस्थी घेऊन आले. नामदेवी अस्थी आणल्या पार विटेवरची मालक विटेवर परत आले. हे तर चक्रपाणी पितांबरी कोट्यावधी सूर्याचं दैत्याच्या पितांबरात आहे. त्या पितांबरात चोखोबरायच्या अस्थी घेतल्या. दृष्टांत आपल्याला शरीर भजना करता दिले, देवी दिला देह भजना, पण तरी आपण त्याच्या करता वापरत नाही. केलं भजन तर मोठ्यापणानं सांगतो, गावातला हरिपाठ मयाशी होतच नाही, तू उद्या मर हरिपाठ बंद होत नाही. काऊन येणे करायला याच्या मागच्या हरिपाठ मंदारी काही काही गावातले मेले नाही का? ते गावाचं पाकिस्तान झालं का?
नाही मी आमच्या तीन पिढ्या वारीला जातो तू काय सांग तू सुंबळ्या अरे वारी परंपरा भगवान शिवजीनं केली ज्या भैरवनाथांचे बाबा भगवान शिवशंकराने वारी सुरू केली तू काल परवा वारीला चालला ना रे तू आता मला घातली चावलं गेल्या तुला पहिली माळ नव्हती रे सुंबळ्या तरी सांग तू वरून माळ टाकी तू मागच पाय ना तुझी छाती फाड्या सुपासारखी दिसती सुंबळ्या तिळभर करत निळभर आपल्याला परमार्थासाठी तरी आपण वापरत नाही ज्वंतपणे जगाच्या मालकाचं भजन इतकं केलं त्या भजनाच्या ताकदीनं स्वर्गातल्या एकाही साधूला अमृत शुद्ध करता आलं नाही ते चोखोबऱ्याने केलं स्वर्गातलं अमृत शुद्ध चोखोबऱ्याने केलं काय वाणी पवित्र असेल अहो गेल्याच्या नंतर 5-10 क्विंटल सर्पणात शरीर तप्त झालंय तरी ते असती विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या काय व्यक्ती असेल ज्या व्यक्तीची संगती लाकडाला आणि लोहाला झाली ती चिपळी सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणून वाजायची म्हणून काय वाणू आता